थोडीशी मदत करायची, थोडंसं सहकार्य करायचं या कार्यक्रमासाठी. निश्चित सरकारला सरकारकडे मदत करतील, कारण आलेल्या पाहुण्यांसाठी ते जागा निर्माण करून देतील स्वतःहून. विशेषतः सरकारकडून विनंती आहे, आपण सहकार्य करा, कारण या ठिकाणी या स्पर्धेसाठी बहुमत असं सहकार्य करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून उपस्थित होणार आहेत. खेलो इंडियाचे स्पर्धक त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. तुम्हाला विनंती आहे, कृपया आपण महत्वाच्या स्थानावरती जर स्थानापन्न झालेलं असेल तर कृपया त्या जागा आपण ताबडतोब रिकाम्या करून द्याव्यात. स्पर्धकांनी आहे आपल्या ट्रंक नंबर प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं आहे. पंचांनी सहा स्पर्धकांची निवड केलेली आहे. जे ट्रंक नंबर पुकारतो त्यांनी पुढे यायचं आहे. ट्रंक नंबर 20, ट्रंक नंबर 21, ट्रंक नंबर 24, ट्रंक नंबर 28, ट्रंक नंबर 32 आणि ट्रंक नंबर 35. 35 स्पर्धकांना विनंती आपल्या ट्रंक नंबर प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. शंभू कंपॅरिझन ट्रंक नंबर 32 पुढे या. 35 36 ट्रंक नंबर 23. जजेस दोन स्पर्धकांची निवड करायची. फ्रंट डबल वाय सेफ रिबॉक विथ थायमस सर. रिलॅक्स. रंग नंबर आहेत 23 32 35 36. कंपॅरिझन आहे जजेस. ओके, पोज नंबर 4, पोज नंबर 3, साइड चेस्ट विथ काफ असेल. रिलॅक्स. पोज नंबर 4, बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. स्पर्धकांनी क्विक पोझिशन घ्यायचे. लेग्स अँड पोज नंबर 7, लास्ट पोज, ॲबडोमिनल ऑब्लिक विथ थाय मसल. स्पर्धकांनी एकाच वेळेला पोहोचायचे, पोज होल्ड करून ठेवायची. रिलॅक्स. थँक्यू. स्पर्धकांनी आपल्या ट्रंक नंबर प्रमाणे पाठी जाऊन उभं राहायचं. व्हीआयपी मध्ये जे क्रीडा रसिक प्रेक्षक बसलेले आहेत, जे मान्यवर नाहीत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा, आपण तातडीने जागा रिकाम्या करा, कारण या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत, त्यांना बसण्याची व्यवस्था नाही. उद्या 8 मार्च आहे महिला दिन, आणि एक दिवस अगोदर तुम्ही अशा प्रकारे सादरकर वागाल तर योग्य होणार नाही. कृपया आम्ही तुम्हाला नम्रपूर्वकता सांगत आहोत, अन्यथा नंतर तुम्हाला त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स उठवायला आल्यानंतर तो तुमचा अपमान होऊ शकतो. कृपया आपण तातडीने सहकार्य करा, महिला भगिनींना बसण्यासाठी आपण आसन व्यवस्था उपलब्ध करून द्या. व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी जाऊन त्यांना आसन व्यवस्था प्रथम उपलब्ध करा. सातारा निर्भया पथक या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे, त्यांचंही क्रीडा रसिकांच्या वतीने व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. पंचांनी अंतिम फेरी करता सहा स्पर्धकांची निवड केलेली आहे. रंग नंबर 20 पुढे या. रंग नंबर 21, रंग नंबर 24, ट्रंक नंबर 28, ट्रंक नंबर 32 आणि ट्रंक नंबर 36.
दोन्ही स्पर्धकांनी आज याला अर्थात या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील सर्व स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा. सेवन कंपल्सरी पोजेस. जजेस रेडी स्टार्ट. पोज नंबर वन फ्रंट डबल बाइसेप रिवॉक विथ थाई मसल. होल्ड करून ठेवायचे. रिलॅक्स. थँक यू. पोज नंबर टू फ्रंट लेग स्प्रेड विथ थाई मसल. रिलॅक्स. पोज नंबर थ्री साइड चेस्ट विथ काफ मसल. स्टार्ट. 60 किलो 65 किलो वजनी गटातील जे स्पर्धक आहेत त्यांना विनंती आहे की आपण टॅनिंग वॉर्म अप रूम मध्येच करायची आहे. रिलॅक्स. पोज नंबर फोर बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. 65 किलो वजनी गटातील स्पर्धकांनी आपले ट्रंक नंबर लावून तयारीत राहायचे. 65 kg कॅटेगरी. उपस्थित सर्व खेळाडूंना सूचना आहे पॅक टीम वॉर्म अप रूम मध्येच करायची आहे. रिलॅक्स. थँक यू. पोज नंबर फाईव्ह पॅक लॅग स्प्रेड हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. रिलॅक्स. थँक यू. पोज नंबर सिक्स युअर एनी साइड ट्रायसेप विथ काफ मसल. पोज नंबर सिक्स युअर एनी साइड ट्रायसेप विथ काफ मसल. अरे मला वाईट हलवता येत नाही ना. रिलॅक्स. पोज नंबर सेवन लास्ट पोज एब्डोमिनल ऑब्लिक विथ थाई मसल. रिलॅक्स. थँक यू. स्पर्धकांनी जागेवरती थांबायचं. ऑल बॉडी बिल्डर स्टेज स्टँडिंग पोझिशन एलिमिनेशन स्टँडिंग ऑल बॉडी बिल्डर्स. दुसऱ्याच दिवशी शिवछत्रपती शिवाजी पालकर भीमराव मोहिते हे पुढच्या युद्धासाठी पुढे रवाना झाले आणि त्यावेळेस युद्धनीती युद्ध प्रकार पाहता मध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं संपूर्ण स्वराज्य 18 दिवसामध्ये पन्हाळ्यापर्यंत संपूर्ण कोल्हापूर पन्हाळ्यापर्यंत हा संपूर्ण भाग त्यांनी पुनश्च एकदा विजयी केला. अत्यंत अभ्यासपूर्वक या इतिहासामध्ये पाहायला मिळेल की शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजलखानाला भेट देत आहेत त्याच वेळेस या ठिकाणी शिरवळ पुणे या भागामध्ये लढाया करून तो भाग देखील शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मिळवलेला होता. अवघ्या काही अंतरावरतीच या ठिकाणी हंबीराव मोहिते सरसेनापती तळबीड हे त्यांचं गाव आहे आणि त्याच्या बाजूला वसंतगड हा किल्ला अतिशय उत्कृष्ट आणि ती सोपा पाहण्यासारखा त्या ठिकाणी आहे. या संपूर्ण ऐतिहासिक नगरीमध्ये महिलांचा आदर करणारा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी पाटलाचा चौरंग केलेला होता आणि त्यानंतर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या इतिहासामध्ये आपण पाहाल तर कुठेही कधीही स्त्रियांबद्दल आदरयुक्त आणि मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना देवाऱ्यातील देवी याप्रमाणे पूजलं गेलेलं आहे. फायनल पोज डाउन डीजे म्युझिक स्टार्ट.
आपण मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जावं. मान्यवर नितीन भोसले मुंबई, रुपेश लाटकर, हनुमंत दिघे, देवकर सर, निलेश भोसले, प्रकाश शहा, या सर्व मान्यवरांना प्रकाश शहाणे शुभम, ये शुभम शुभम 60 किलो वजनी गटातील विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मान्यवर नितीन भोसले मुंबई, रुपेश लाटकर, हनुमंत दिघे, देवकर सर, निलेश भोसले मुंबई, प्रकाश शहाणे. आणि 65 केजी कॅटेगरी नंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा होणार आहे. स्टेज मार्शल्स आपण वुमन्स बॉडी बिल्डिंगच्या सर्व ऍथलीट्सना आपण रेडी ठेवायचं. 60 किलो वजनी गटातील 6व्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय प्रकाश शहाणे यांना. हे 6व्या क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील 6वा क्रमांक मिळवला ट्रक नंबर 36 शुभम शिवाजी मोहिते सातारा. या गटातील 5व्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय निलेश भोसले मुंबई यांना. हे 5व्या क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील 5वा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 32 योगेश भीमटे पुणे. या गटातील 14 क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय देवकर सर यांना. हे 14 क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील 14 क्रमांक मिळाला ट्रक नंबर 28 ओंकार आंबोकर मुंबई. तिसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मानीय हनुमंत दिघे यांना. ते तिसऱ्या क्रमांकाला सन्मानित करतील. ब्रॉन्झ मेडल. आणि गटातील तिसरा क्रमांक ट्रक नंबर 24 प्रितेश गांबरे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरचा प्रितेश गांबरे ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक विजेता. व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय रुपेश लाटकर यांना. हे दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील दुसरा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 21 देवचंद गावडे मुंबई उपनगर. सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य नितीन भोसले मुंबई व रवींद्रदादा पवार यांना. हे पहिल्या क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील पहिला क्रमांक मिळाला ट्रक नंबर 20 नितीन मात्रे पश्चिम ठाणे. आणि
मान्यवरांनी आणि सर्व विजेत्या स्पर्धकांनी व्यासपीठाच्या मध्यभागी येऊन थांबायचं आहे. धन्यवाद पंच. पासष्ट किलो गटासाठी पंच मंडळ आहे. नंबर एक प्रभाकर कदम मुंबई, नंबर दोन सय्यद कुतुबुद्दीन औरंगाबाद, नंबर तीन सुनील शेगडे मुंबई उपनगर, नंबर चार राजेश वडाम कोल्हापूर, नंबर पाच दिलीप माने ठाणे, नंबर सहा अनिल गोरे धुळे, नंबर सात गोपाळ गायकवाड नाशिक. नंबर एक प्रभाकर कदम मुंबई, नंबर दोन सय्यद कुतुबुद्दीन औरंगाबाद, नंबर तीन सुनील शेगडे मुंबई उपनगर, नंबर चार राजेश वडाम कोल्हापूर, नंबर पाच दिलीप माने ठाणे, नंबर सहा अनिल गोरे धुळे, नंबर सात गोपाळ गायकवाड नाशिक. थँक्यू. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि यानंतर आपल्यासमोर येतोय 65 किलो वजनी गट. आणि 65 किलो वजनी गटानंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा होणार आहे. 65 किलो वजनी गटानंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा होणार आहे. स्टेज वर्षन वुमन्स ऍथलीट्सला आपण तयारीत ठेवायचं. स्टेजच्या उजव्या बाजूला मी म्हटल्याप्रमाणे गर्दी वाढत चाललेली आहे. गटागटाप्रमाणे तुम्ही पुढे येत आहे. आम्हाला उत्सुकता आहे तुम्ही व्यासपीठावर जाणार आहात की काय. आमच्या सरांना तिथे तुम्ही आवडला तर तिथूनच व्यासपीठा पाठवतील. त्यामुळे दोन दिवस बॉटल द्या मला. सहा स्पर्धकांची निवड करायचे. फोर पोज आहेत. पासष्ट किलो वजनी गट स्पर्धकांनी आपली ओळख हातून साऊंड करायची. ट्रक नंबर 44 तेजस पालेकर, ट्रक नंबर 46 अविनाश रामदास राजगे पुणे, ट्रक नंबर 49 रणजित विजय चौगुले कोल्हापूर, ट्रक नंबर 52 मैया शेख सातारा, ट्रक नंबर 53 दिनेश काळे ठाणे, ट्रक नंबर 54 उमेश गुप्ता मुंबई उपनगर, ट्रक नंबर 56 दीपक मुलगी पश्चिम ठाणे आणि ट्रक नंबर 58 जुला मोहम्मद रॉफ बीड, ट्रक नंबर 59 रवींद्र राजेंद्र पुजारी सातारा. जजेस सहा स्पर्धकांची निवड आहे. फोर पोजेस स्टार्ट. पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप रिवॉक विथ थाय मसल. प्रेक्षकांना विनंती आहे जी स्टॅटिस्टिशियन टेबल आहे पंच बसलेले आहेत त्याच्या आजूबाजूला जी गर्दी झाली आहे कृपया आपण थोडंसं पाठिवायचं. रिलॅक्स बॉडी बिल्डर थँक्यू. पोज नंबर 3 साईड चेस्ट विथ काफ मसल. पोज नंबर 3 साईड चेस्ट विथ काफ मसल. रिलॅक्स. पोज नंबर 4 बॅक डबल बायसेप हॅमस्ट्रिंग विथ काफ मसल. रिलॅक्स. पोज नंबर 7 लास्ट पोज ऍब्डोमिनल ऑब्लिक विथ थाय मसल.
एकाच वेळेला पोज द्यायचे, स्पर्धकांनी पोज होल्ड करून ठेवायचे. रिलॅक्स, थँक्यू. स्पर्धकांनी जागेवरतीच थांबायचं. ऑल बॉडी बिल्डर स्टेज स्टँडिंग पोझिशन. ऑल बॉडी बिल्डर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना अनेक गोष्टी रंगवल्या देखील जातात. कारण मी मगाशी उल्लेख केला ज्याप्रमाणे पाटलाचा चौरंग करण्यात आलेला होता तो वयाच्या 16व्या वर्षी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतलेला होता. आणि त्यानंतर कल्याणला ज्यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी तो कल्याण सर केलेला आहे आणि त्याच्यानंतर ते माहुली गडावरती तातडीने रवाना झालेत. कारण माहुली गडावरती शहाजीराजांना त्या ठिकाणी हार पत्करावी लागलेली होती अगोदरच्या युद्धामध्ये, म्हणून तो जिंकण्याची उत्सुकता शिवछत्रपतींना होती. आणि त्यानंतर त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेची गोष्ट सांगण्यात येते. खरं तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे इतके अव्वल होते की याचा जर संदर्भ उल्लेख वाचायचा असेल तर शिवछत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जात असताना भागानगर म्हणजे आत्ताचा असलेला हैदराबाद या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराज त्या कुतुबशहाबरोबर त्या महलमध्ये भेट देत आहेत. त्यावेळेस शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे भोळे त्या ठिकाणी त्या महलला त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्यावेळेस कुतुबशहाला सांगतात की आजूबाजूला माझ्या घोड्यांवरती बसून मावळे या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणते की तापांचा आवाज देखील जाणार नाही का? ते म्हणले पहा, तुमच्या पाहारेदारांना बघायला सांगा. आणि खरोखर बाहेर घोडे त्या ठिकाणी उपस्थित होते. अश्वदळामध्ये संभाजीराजांचं अश्वदळ संगमेश्वरला संभाजी महाराज असताना त्यावेळेस त्यांनी 2500 अश्वदळ हे चढत्या डोंगरांवरती चाल करणार असं अश्वदळ उभं केलेलं होतं. तर अशा प्रकारे शिवछत्रपतीचे मावळे त्यांचे घोडे इतके हुशार असताना ते अशा प्रकारची चूक करतील का? आणि समजा चूक केली तर महाराजांसमोर तिला घेऊन येतील का? आणि महाराजांसमोर आणल्यानंतर महाराज म्हणतील का की आम्हाला तुमचा चेहरा बघू दे आणि त्यानंतर त्याच्या सौंदर्याची तारीफ करतील का? कारण महाराज हे आपल्या आईवरती इतकं प्रेम करत होते की अशी आमची आई सुंदर असते अशा प्रकारचा संदर्भ महाराज बोलू शकत नाही. कारण याचा संदर्भ तुम्ही अभ्यासा महाबळेश्वरच्या क्षेत्र महाबळेश्वरच्या शंकराच्या मंदिरामध्ये आपल्या मातोजींसाठी जिजाऊ महाराजांसाठी त्यांनी सुवर्ण तुळा केलेली आहे. आणि त्या सुवर्ण तुळा करायच्या एक रात्र अगोदर शिवछत्रपती शिवाजी महाराज त्या मंदिरामध्ये जमिनीवरती झोपलेले आहेत. अशा प्रकारे स्त्रियांचा सन्मान करणारे, आपल्या आईंचा मातोश्रींचा सन्मान करणारे हे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जे ट्रंक नंबर को करतो त्यांनी पुढे यायचं आहे. ट्रंक नंबर 44, 49, 52, 53, 54 and 58. पूर्वी स्पर्धकाने आज जायला हरकत नाही. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. पुढील सर्व स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा. जजेस रँकिंग करायचं. 7 कंपल्सरी पोजेस. स्टार्ट पोज नंबर 1, फ्रंट ऑफ अ बायसेप रिवॉक विथ थाय मसल. Relax. Pose number 2, front lat spread with thigh muscle. Relax. Relax. Pose number 4, side chest with calf muscle start. Relax. Pose number 4, back double bicep, hamstring with calf muscle start. या वजनी गटानंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा होणार आहे. वुमन्स बॉडी बिल्डिंग नंतर 70 किलो, 75 किलो, 80 किलो हे 3 गट होणार. आणि 80 किलो नंतर वुमन्स मॉडल फिजिक ही स्पर्धा होणार आहे. रिलॅक्स बॉडी बिल्डर, थँक्यू. पोज नंबर 5, back lat spread hamstring with calf muscle. Back lat spread hamstring with calf muscle. Relax. Pose number 6, your any side tricep
with calf muscle, pose number 6. Your any side tricep with calf muscle. Relax, thank you. Pose number 7, last pose, abdominal oblique with thigh muscle. Pose number 7, abdominal oblique with your thigh muscle. Bodybuilder request for the pose, chai, pose, hold the room to watch. Relax, thank you. Relax, thank you. స్పర్ధకని జాగ్రత్తగా స్థాపించు. ఆల్ బాడీ బిల్డర్ స్టేజ్ స్టాండింగ్ పొజిషన్ ఎలిమినేషన్ స్టాండింగ్ ఆల్ బాడీ బిల్డర్స్ సదర్కర్ బిల్డర్సి జరా జోరుగా గాల హోదలు ముక్కా ధన్యవాద్ తుంచి ఉపస్థితి తుంచా గాలంచా గుడగడట్ ఈ ఫెరీ బక్షీసచి పోచ్ పౌతి ఆయే అంచా స్పర్ధకన్సాటి శంభో सातारा मध्ये ही मानाची स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेसाठी अथक मेहनत रवींद्र दादा पवार व छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट यांनी घेतलेली आहे. खरं तर आम्हाला देखील सर्व स्पर्धकांना त्याचबरोबर सर्व जजेस कमिटी पदाधिकारी यांनाही आनंद होतो की साताऱ्यामध्ये या अगोदर देखील अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धा घेण्याचा मान साताऱ्याला मिळालेला आहे. शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खरं तर विविध स्पर्धांचं आयोजन आणि कार्यक्रमांचं आयोजन देखील होत असतं. त्याचा संदर्भ उल्लेख मगाशी शिरीषाई या ठिकाणी केला. खरोखर विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळेच अशा प्रकारे महाराष्ट्राच्या संपूर्ण मानाची समजली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र श्री स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. आणि या गटातील विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी रवींद्र दादा पवार यांना विनंती करतो की आपण मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जावं. यश महाडी राष्ट्रीय बास्केटबॉल पट्टू खेळाडू शिरीष गवळी संकेत परामणे ॲडव्होकेट सचिन किरोडकर अलंकार जाधव नवनाथ साळुंके हे या ठिकाणी तयार राहतील. फायनल पोहोचल्यानंतर मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जावं. बॉडी बिल्डर ऑल बॉडी बिल्डर सेंटर लाईनअपला उभं राहायचं. ऑल बॉडी बिल्डर सेंटर लाईनअपला उभं राहायचं. पुढे यायचंय आपण बॉडी बिल्डर्स पुढे यायचंय सेंटर लाईनअपला उभं राहायचं. मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जावे. यश माडी शिरीष गवळी संकेत परामणे ॲडव्होकेट सचिन तिरोडकर नवनाथ साळुंके अलंकार जाधव बॉडी बिल्डर येऊ का मी. धन्यवाद पंच. थँक्यू जजेस. साताऱ्यातील सातारा नगर परिषदेच्या नगरसेविका
माननीय सुजाता राजे माडिक, माननीय स्मिता घोडके, माननीय सविताताई फाळके, मनीषाताई काळोखे, दीपलक्ष्मीताई नाईक, या सगळ्यांचं मी शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वागत करते. त्याचबरोबर वसंतरावजी फडतरे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. नगरसेविका जेदे मॅडम त्यांचंही या ठिकाणी स्वागत करते. आणि आजच्या स्पर्धेचा हा पत्रकार संजय काकडे यांचे देखील स्वागत. 65 किलो वजन गटासाठी 6व्या क्रमांकाला पारितोषिक देण्याकरता मान्यवर आहेत. या गटातील 6व्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो यश माणी राजकीय खेळाडू. आणि या वजन गटातील 6वा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 58 जुलाहा मोहम्मद रौफ पीठ. जुलाहा मोहम्मद रौफ बीड 6वा क्रमांक. पाचव्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो सन्मान्य शिरीष गवळी यांना. हे 5व्या क्रमांकाला सन्मानित करतील. गटातील 5वा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 49 रणजित विजय चौगुले कोल्हापूर. नगरसेविका स्नेहाताई नलोडे व मधुरा जिल्ह्याच्या मधुरा टेंडे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. या गटातील 14 क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय संकेत परामले यांना. हे 14 क्रमांकाला सन्मानित करतील. आणि गटातील 14 क्रमांक मिळाला ट्रक नंबर 44 तेजस भालेकर मुंबई उपनगर. या गटातील 3रा क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो ऍडव्होकेट सचिन किरोडकर यांना. हे 3रा क्रमांकाला सन्मानित करतील. गटातील 3रा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 52 फैया शेख सातारा. दुसऱ्या क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी मी व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो नवनाथ साळुंके शरीरसौष्ठव खेळाडू. आणि गटातील दुसरा क्रमांक मिळाला ट्रक नंबर 54 उमेश गुप्ता मुंबई उपनगर. व्यासपीठाच्या मध्यभागी निमंत्रित करतो माननीय अलंकार जाधव व रवींद्र दादा पवार यांना. आणि गटातील विजेता ट्रक नंबर 53 दिनेश कांबळे ठाणे. त्यानंतर वुमन्स बॉडी बिल्डिंग जजेस पॅनल आहे. नंबर 1 गोपाळ गायकवाड नाशिक. नंबर 2 राजेश वडप कोल्हापूर. नंबर 3 प्रभाकर कदम मुंबई. नंबर 4 प्रीतम किरळे ठाणे. नंबर 5 अनिल गोरे धुळे. नंबर 6 हेमंत गेबडे नवी मुंबई. आणि नंबर 7 उदय पालकर पश्चिम ठाणे. नंबर 1 गोपाळ गायकवाड नाशिक. नंबर 2 राजेश वडप कोल्हापूर. नंबर 3 प्रभाकर कदम मुंबई. नंबर 4 प्रीतम किरवे ठाणे. नंबर 5 अनिल गोरे धुळे. नंबर 6 हेमंत खेबडे नवी मुंबई. नंबर 7 उदय पालकर पश्चिम ठाणे. आणि यानंतर आपल्या समोर येणार आहे वुमन्स बॉडी बिल्डिंग. धन्यवाद.
विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर आपल्यासमोर येतोय 65 किलो वजनी गट. वुमन्स बॉडी बिल्डिंग 65 किलो वजनी गटानंतर आपल्यासमोर येतोय वुमन्स बॉडी बिल्डिंग.